नमस्कार मित्रांनो फार्म विलोग या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आज आपण हरभरा ह्या पिकावर कोणते कोणते रोग पडतात त्यावर काय उपाययोजना केली पाहिजेत आज ते आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत यावर आळी करपा काय काय म्हणजे कोणते कोणते रोग आहेत सर्व रोग जाणून घेऊन त्याच्यावर उपाय जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधूंचं आपल्या चॅनलवर स्वागत नमस्कार मित्रांनो तर आज आम्हाला याबद्दल सविस्तर माहिती सांगा आधी सर्वात पहिले बघायला गेलं तर तुम्ही घाटेआळीचा प्रादुर्भाव याच्यावर पाहतात तसेच मूळ कूज हा पण रोग फार महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर काय उपासना करावा आपण पाहू तर सर्वात पहिले घाटेआळी घाटेआळी ही खूप खाणारी असून ती कोवळी पाने कळ्या आणि घाट्या तसेच कोवळी पाने सर्व काही खाऊन टाकते त्याच्या लक्षणे काय तर अळी बाल्यावस्थेत पिवळी गुलाबी काळी किंवा राखडी रंगाची असून कोवळी पाने व फांद्या यावर उपजीविक असते दुसऱ्या अवस्थेत पाणी कळ्या फुले खातात आणि तिसऱ्या अवस्थेत घाटांना छिद्र करून दाणे खाते त्याच्यावर व्यवस्थापन काय केलं पाहिजे तर सहनशील जातीची लागवड केली पाहिजे सहनशील जाती कोणत्या आहेत तर जे जी एकशे तीस जे जी तीनशे बावीस जे जी अकरा चौऱ्याहत्तर आय पी सी सत्त्याण्णव आर एस जी आठशे अठ्ठ्याऐंशी अशा काही सहनशील जाती आहेत तसेच खोल नागरट करणे आवश्यक आहे लवकर पिकणाऱ्या जातीबरोबर मोहरी जवस बोरलीचे आंतरपीक घेणे तसेच हेक्टर पाच सहा कामगंध सापळी उभारणे अळी खाणाऱ्या पक्षीला थांबण्यासाठी ती आकाराचा पक्षी थांबा करावा तसेच अळीची सुरुवातीच्या अवस्थेत दिसल्यास पाच टक्के निंबोकीवर आधारित कीटकनाशक की एक टक्के साबणाचे द्रावण मिसळून फवारणी करणे तसेच जैविक कीड नियंत्रण एन पी व्ही या विषाणूचा वापर करून केली जाते तसेच फवारणी जर म्हणाय गेलं तर प्रोफेनफॉस पन्नास पंधराशे मिली प्रति हेक्टर असं त्याचं आहे तसेच अजून काय लागते तर वाळवी हा किडा कोरड्या जमिनीत आढळून येतो मुरमाड व हलक्या गाळाच्या जमिनीत वाळवीचे प्रमाण जास्त असते हा समूहाने राहणारा किडा असून तो अनेक पिकांवर उपजीविका करतो याला पांढरी मुंगी असे म्हणून ओळखले जाते वाळवी पेरणी केल्यानंतर लगेच दिसण्यास सुरू होते व झाडे लहान असतानाच खाऊन टाकते लक्षण काय तर मुरमाड व हलक्या गाळाच्या जमिनीत याचा प्रादुर्भाव जास्त असतो नवीन उगवलेल्या रोपांना नुकसान करते कीडग्रस्त झाडे सुकतात कोरडी पडतात मोठी झाडे सावकाश कोरडी पडून मरतात तर व्यवस्थापन काय केलं पाहिजे तर बीज प्रक्रिया क्लोरिप्राफोस दहा मिली प्रति क्विंटल बियाणामध्ये त्याला मिक्स करून तसेच फवारणी जर म्हणा गेलं तर क्लोरिप्राफोस झिरो पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट म्हणजे टक्के आणि क्लोरिप्राफोस झिरो पॉईंट तीन टक्के पाण्यात सोडावे तसेच अजून देठ कुरतणारी आळी ही कीड मुख्यतः ज्या भागात सेंद्रिय पदार्थ जास्त आहे अशा क्षेत्रात प्रादुर्भाव जास्त दिसतो ही आळी दिवसा लपवून राहते आणि रात्री जमीनलगतची झाडाची देटे किंवा फांद्यांना कुरतळून वेगळी करते आणि मातीत घेऊन जातात त्यामुळे लहान रोपे किंवा फांद्या शेतात पसरलेल्या दिसतात या फांद्यांच्या खाली आळी लपून बसलेली असते लक्षणे फक्त रात्रीच्या वेळी कार्यक्षम होते नवीन झाडांना जमिनीत लगत तोडून टाकते जमिनीलगतच्या फांद्यांना कुरतोडून झाडापासून वेगळे करते आणि तसेच झाडांच्या खाली माती उकरून बघितल्यास आळ्या दिसून येतात व्यवस्थापन काय केलं पाहिजे तर उन्हाळ्यात खोल नांगरट करून जमीन चांगली तापू देणे अर्धवट कुजलेले पूर्वीच्या पिकांचे अवशेष होतात बाहेर काढणे तसेच बीज प्रक्रिया करून घ्याल घेतली पाहिजे आपण मर रोग तसंच कोरडे कुज याबद्दल सविस्तर माहिती द्या आम्हाला तर मर रोग म्हणजे जर बघायला गेलं तर फ्युजाहियम ऑक्सिसपोरम या बुरशीमुळे होतो या रोगाचा प्रसार जमीनमधून आणि बियांद्वारे होतो हा झाडाचे अन्नदेव वाहून घेऊन जाणाऱ्या पेशीला मारतो मर रोगाची बुरशी सहा वर्षापर्यंत जमिनीत जिवंत राहू हो शकते पण ज्या भागात हवामान ज्यादा थंड राहते तेथे याचा प्रादुर्भाव कमी दिसून येतं लक्षणे काय तर झाडाचे जमिनीवरचा भाग देठ आणि पाणी सुकतात व वा झाड वाळून मरतात कोळी पाने रोप सुकतात जमिनी खालच्या खोडाच्या भागात रंग कमी होतो रोगग्रस्त झाडांच्या खोडांचा उभा छेद दिल्यास फिकट तांबूस काळसर रंग दिसून येतो व्यवस्थापन वेळेवर पेरणी करावी मोहरी किंवा जवस आंतरपीक म्हणून घ्यावेत प्रतिकार क्षमता जातीचा वापर करावा तसेच कोरडी मुळकोज हा रायझोक्टोनिया बॅ ब्या, बॅटॅटिक कोला या बुरशीमुळे होतो याचा प्रसार जमिनीद्वारे होतो या, या रोगाची लक्षणे फुल लागतात तर मित्रांनो व्यवस्थापन म्हटलं तर खोल नांगरटी करून जमीन वाळून घेतली पाहिजे मग पेरणी केली पाहिजे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलला नवीन असं असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद जय जीवन जय